नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे वीरपुत्र संग्राम पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात आलाय। निगवे खालसा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत। संग्राम पाटील यांच्या 8 वर्षाच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला। यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला होता। संग्राम पाटील यांच्या पश्चात आई वडील, धाकटा भाऊ, धाकटी बहीण, पत्नी, मुलगा असा परिवार आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी दिले जातील अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। अमर रहे, अमर रहे।